चला उठा लवकर, चला क्वार्टर जायचं, चला उठा उठा लवकर। तुझ्यापेक्षा जास्त गए आम्हाला नीट सांगता येत नाही का? नीट बोलायचं, जास्त आवाज करायचं नाही काय? हो हो हवालदार साहेब, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, माफ कर, समजून सांगायचं नीट। हो मी सांगतो, जाऊ दे माफ कर। कच्चं घाबरवतो मंजुळा, शांत हो बरं आधी तू। बास झालं दादा, आता काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, संपवा म्हणावं एकदाच काय ते। तू काय बी काळजी करू नको, सगळं संपून जाईल आज एकदाच। मामा नमस्कार करते। अगं असू दे गो, यशस्वी होऊन ये। हो निघालीस? हो निघाले। बर जाताना गजाननाला नमस्कार करून जा। मी रोजच करते मामा। अगं तसं नव्हे, आज जरा विशेष भक्तिभावाने कर। अच्छा, म्हणजे साधा भक्तिभाव आणि विशेष भक्तिभाव असं काही वेगवेगळं असतं का? म्हणजे ना वकील आहेस, वकील शब्दात पकडणार मला, माझ्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात घे। देवाला प्रार्थना कर ही केस काय ते आज संपू दे म्हणावं, पास झालं आता हे सगळं। आमची पोरं हा त्यांना न्याय मिळू दे, ती कोण इंदिरा आहे ना तिला चांगलं बोलायची बुद्धी दे, अशी प्रार्थना कर आणि मग जा। करते। बरं हो हो, आणि सगळी तयारी झालेली आहे ना? जे काय घ्याय लागतं ते सगळं घेतलंयस ना, वस्तू वगैरे? हो सगळं घेतलंय, म्हणजे दोन पेनं घेतली आहेत, एक शाई पेन आहे, एक बॉल पेन आहे, एक रबर घेतलाय, एक शार्पनर घेतलाय, आणि शिवाय दोन पेन्सिली घेतल्या आहेत टोक काढून, आणि बाकी कंपास बॉक्स, त्याच्यानंतर पाण्याची बाटली, हे सगळं एकदम व्यवस्थित घेतलंय। आणि तू अजिबात काही घाबरू नको, मी बिलकुल कॉपी वगैरे काही करत नाही, आणि पेपर झाला रे झाला की मी तुला लगेच फोन करेन कसा झाला ते सांगायला। ओके करा, थट्टा करा हो मामाची, थट्टाच करणार तुम्ही? अरे मामा लगेच रुसतोस काय असा, मी मजा करते। आणि खरं सांगू का तुला, मला ना आत्ता एकदम रंगा काकांची आठवण झाली। मी परीक्षेला निघाले ना की ते असंच मला काहीतरी प्रश्न विचारायचे, आणि मग मी अशी काहीतरी उत्तरं द्यायचे त्यांना। असो मामा, आपण इतके दिवस जी तयारी करत होतो तिचा सगळा उपयोग आज होणार आहे कोर्टात। हो देवो, काय तो उपयोग होऊ दे आणि माझी पोरं सुटू दे। गजानना पोरांना सोडव रे बाबू। पण मला सांग, तुला काय वाटतं ग, ती इंदिरा काय बोलेल? नाही सांगता येत काही। मला असं वाटतं की तुळसा आणि इंदिरा या फक्त दोनच व्यक्ती होत्या ज्यांनी त्या रात्री नेमकं काय घडलंय ते पाहिलंय। आणि सगळं बरोबर ठीक आहे असं वाटतंय, पण तसं काहीच नाही सध्या तरी। नाही शेवटी काय ती इंदिरा राहिली, आता तिच्या व्यतिरिक्त सत्य समजणार नाही। ठीक आहे, सगळं चांगलंच होईल बघ। हा आपण असा चांगलाच विचार करायचा। गजानन ना बुद्धी दे त्या इंदिराला, ये तू आता। हा येते मी, फक्त तू शांत राह। चांगलं होईल, सगळं चांगलं होईल। युअर ऑनर, सरकारी पक्षाचे सर्व साक्षीदार आता संपलेले आहेत, डिफेन्स कौन्सिल आपल्या साक्षीदारांना आता बोलवू शकतात। युअर ऑनर, माझा फक्त एकच साक्षीदार आहे, इंदिरा साळुंखे। हे
देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. नाव सांगा तुमचं. इंद्रा साळुंखे. ज्यांचा खून झाला ते गोविंद उर्फ बाप्पा साळुंखे तुमचं कोण? लग्न झालं होतं माझं त्यांच्याशी 32 वर्षापूर्वी. काल ज्या तुळसाबाई इथे आल्या होत्या, आजारी होत्या, त्यांना ओळखता का? होय. काय नातं तुमचं त्यांच्याशी? सर, आत्ताचं नातं काही नाही. माझ्या नवऱ्याची ठेवलेली बाई होती ती. इंद्राबाई, तुम्ही म्हणता की तुळसाबाई तुमच्या नवऱ्याची ठेवलेली बाई होती, मग तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकी आपुलकी का? त्यासाठी तुम्हाला बाप्पाच्या बायकोचा जन्म घ्यावा लागल. इंद्राबाई, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतो, पण तरी सुद्धा कोर्टाला तुम्हाला स्पष्ट करून सांगावंच लागेल. सांगाल प्लीज. बाप्पा माझा नवरा, देहरमी माणूस तो, त्याला नरकात बी जागा मिळणार नाही. दारू पिणं, शेतावर काम करणाऱ्या माणसांच्या बायकाला नाशिवणं, लई बाई बाज माणूस होता तो. इंदिराबाई, मला तुमच्या भावना कळत आहेत, पण ही कोर्ट आहे, शब्द जरा जपून वापर. पाहिजे पर लायकी नाही होत्या माणसाची. साहेब, हे मी जे बोलले ना ते अगदी अगदी बरोबर बोलले. मंजुळाला कशा ओळखता तुम्ही? हो, काय सांगायचं बाई, तुळसाला तर ह्यानं ठेवलीच होती. आणि का नाही सांगते ना, म्हणजे प्रेम होतं म्हणून नाही बरं का? काय झालं, लई वर्षा माग ह्यानं गजराबाईच्या फडावर जायची सवय होती. ते रोजच्याला तिकडं जायचे, तेव्हा त्यानं ही दिसली आणि तिला आवडली. त्यानं आवडली म्हणून ठेवली मी नसती, पण ती कुणातरी एका पोराचा हात धरून पळून गेली. अपमान झाला ना म्हणून त्यांनी तिथून तिला पळवून आणली, आणि गोट्यात जनावरं बांधतात ना तशी आणून ठेवली. समजा मला तुळसानं सांगितलं म्हणून मी सांगते, ह्या माणसानं तिला कधी बी हात लावला नाही, जलमभर चढवली तिला. आता तिच्या समोर तिच्या पोरीला भोगायची इच्छा धरून राहिलाय हा कसला घाणेरडा माणूस. याला नरकात बी जागा मिळायची नाही हो. इंद्राबाई प्लीज शांत व्हा. पाणी हवंय तुम्हाला? तुम्ही इच्छा काय विचारायचं? हे सगळं केव्हा कळलं तुम्हाला? हे मला बाप्पानंच सांगितलं लय वर्षापूर्वी. तेव्हा मग तुळसाची आणि माझी बोलाचाली सुरू झाली, आणि मग ती माझी बहीणच झाली. पण या सगळ्याचा नाशिकच्या वाड्याशी काय संबंध? भाऊ, लय मोठी कथा आहे ती, सांगू का? दोघी बी वाड्यावर गेलो होतो, तिकडं वाड्याच्या पाठीमागे मंजुळा कशाला तरी आली होती.
ती भेटली ती म्हणली की अरे हाय ही माणसं लय चांगली आहेत ग, मी यांना सोडून कशी येऊ, त्यांचा लय जीव आहे माझ्यावर, तू बिराक येतच. हे सगळं त्या वाड्याच्या मागे 27 तारखेला घडलं. पाहिजे आम्ही तिकडे बोलतच होतो तेवढ्यात ह्यो लांडगा तिकडे आला, आला आणि त्यांच्या माणसाला घेऊन आला. त्यानं तुळसाला गोळी घातली आणि मंजुळाला घेऊन जायच्या गोष्टी करायला लागला. तेवढ्यात तिचा ह्यो भाऊ तिकडे धावून आला. त्यानं बाप्पाला हाणला आणि आणखीन कुर्यरी एक माणूस आला होता त्यानं बी हाणला. हे असं काहीतरी होणार असं मला वाटलंच होतं म्हणून मी घरातून एक सुरा आणला होता. त्या सगळ्यांची लय हाणामारी व्हायला लागल्यानंतर मी सुरा काढला. त्या बाप्पाला त्यानं हाणल्यानंतर तो माझ्या अंगावर पडायला लागला ना, तेव्हा मी सुरा काढला आणि असा त्याच्या पोटात खोपसला. वय मारलं हे फक्त तुळसानं पाहिलं होत, फक्त तिनं पाहिलं होत. आम्ही तिला तिथून उचललं आणि तडक आमच्या वाड्यावर घेऊन गेलो होतो. वाड्यावर मंजुळा भेटायला आली, ती म्हणली की आईला इथं घरात ठेवू या नको म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलामध्ये हलवली आणि मग आम्हाला पोलिसांनी पकडलं. बाकी समजत तर तुम्हाला ठावा आहे ना. इंद्राबाई तुम्ही खरं सांगताय, कारण काल तुळसाबाई इथे म्हणाल्या की बाप्पाचा खून त्यांनी केला. नाही हो, अहो तिच्यात कुठून एवढी ताकद असणार, अहो गोळी लागली होती ना तिला, मी असा खूप असला होता पर तसाच बाहेर काढला, कोणी बी पाहिला नव्हता तो तसाच काढून मी माझ्या पिशवीत टाकून दिला आणि घेऊन गेले मी. म्हणून कोणाला सापडला नाही तो. कुठं आहे तो सुरा? आहे ना, वाड्यावर आहे. तुम्ही दाखवू शका? वाईजी इंद्राबाई कसं झालं काय झालं हे सगळं कळलं, पण हे सगळं सांगायला तुम्ही इतका उशीर का लावला? तुम्हाला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हाच तुम्ही खरं का नाही सांगून टाकलं? लोभ होता साहेब, लोभ, फुटक्या शरीराची माया. सुरा तर सापडला नव्हता आणि कोणाला हे बी माहीत नव्हतं का मी आज खून केलंय म्हणून. पर जेव्हा या दोन पोरासनी पकडलं ना तेव्हा वाटलं का आपण सांगून टाकावं, पर मग देण्यात आलं का ह्या पोरांनी खून केलेलाच नाही तेव्हा त्यांना शिक्षा होणार नाही आणि त्यांना तर तुम्ही वाचवणारच ना. मग असं वाटलं कशापाई या भुक्कड बाप्पासाठी आपली जिंदगी खराब करून टाकायची म्हणून नाही सांगितलं मी. मग आता आता काय राहिलं हो, काय राहिलं? काल तुळसाला पाहिलं, गेली होती बिचारी, मला आणि आपल्या पोरीला वाचवण्यासाठी तिनं स्वतःवर आळ घेतला. कळलं का आपल्या माणसावरचं प्रेम आणि माया काय असती? मला कधी कळलीच नाही हो, या बाप्पानं माझ्या आयुष्याचा पार वणवा करून टाकला होता.
माझ्या समद्या भावना अशा जाळून टाकल्या होत्या. काल तुळसा गेल्यावर मग मला असं वाटलं का स्वतःसाठी जगण्यापरीस दुसऱ्यासाठी मरण्यामध्ये काय आनंद असतो ना हे कळलं मला साहेब. ठरवलं का आपण सांगायचं, आपण खरं खरं बोलायचं. होय मॅच मारला त्याला, मॅच मारला बाप्पाला, मॅच मारलं बाप्पाला. आणि तुम्हाला सांगते साहेब, असला माणूस जर माझ्या समोर आला ना तरी एकदा नाही लाख वेळा सुरा खुपचन मी त्याच्या पोटात. मग माझ्या जीवाचं काय झालं ना तरी भेटतर परवा नाही मला त्याची. इंद्राबाईंनी सांगितलंय त्याच ठिकाणी जर का तो सुरा असेल आणि जर त्यावर त्यांच्या हाताचे ठसे असतील तर याचाच अर्थ असा होतो की त्या खरं बोलतात. मी न्यायालयाला त्या तपासणीचे आदेश देण्याची विनंती करते. दॅट्स ऑल यू रॉंग. ठीक आहे, ड्यूट नसतं का नाही तोपर्यंत आपण कोर्टाची कारवाई स्थगित केली. विघ्नहर्त्या, तू सगळ्या संकटांचा नाश केलास, सगळ्यांना सुबुद्धी दिलीस, तूच घडवलंस हे सगळं. माझी खात्री आहे की दुःखाचा हा कष्टप्रद काळ संपवून आता तू आम्हाला सुखाचे दिवस दाखवणार आहेस. तू सुखकर्ता आहेस, तू दुःखहर्ता आहेस. विघ्नविनाशका गणेशा, आमच्यावर तुझी अशीच कृपादृष्टी असू दे गणेशा. युअर ऑनर, या खटल्याला आता एक वेगळीच कलाटणी मिळाली. म्हणजे श्रीमती इंद्रा साळुंके यांच्या कबुली जबाबानंतर आणि त्यांच्या हातांच्या ठस्यांची छाननी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या सूर्याने बाप्पा साळुंके यांचा खून झाला त्याच्यावर श्रीमती इंद्रा साळुंके यांच्या बोटांचे ठसे आहेत. तेव्हा न्यायालयाने हा खटला त्वरित निकालात काढून सरकारी पक्षाला पुन्हा नव्याने खटला सुरू करण्याची अनुमती द्यावी अशी विनंती मी कोर्टाला करतो. सरकार पक्षाने त्यांच्या विरोधातले सर्व आरोप मागे घेतलेले आहेत, त्यामुळे ते मुक्त आहेत. This court is dismissed.